नमस्कार, मी उमा शिंदे. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. प्रशासनाने निर्बंध हटवल्याने औरंगाबाद शहरातील जनजीवन पूर्वपदावर. कोविडचे नियम पाळत सर्व व्यवहार पुन्हा सुरू. शहरवासियांनी कोविडचे नियम पाळावे, नसता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांचा सूचनावजा इशारा. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस पक्षाकडून केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने आंदोलन. लॉकडाऊन उघडताच औरंगाबादकरांनी मारला माशांवर ताव. 7 जूनला औरंगाबादेत माशांची विक्रमी विक्री. आता सविस्तर बातम्या. प्रशासनाने शहरातील निर्बंध हटवल्यानंतर सोमवारी औरंगाबाद येथील विविध बाजारपेठा पुन्हा एकदा फुलल्या. शहरवासियांनी कोविडचे नियम पाळत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील निर्बंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून त्यानुसार शहरामध्ये सर्व दुकाने आज सकाळपासून सुरू करण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी शहरवासियांनी कोविडचे नियम पाळत जनजीवन सुरू केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही नियमितपणे उघडण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांप्रमाणेच याही दुकानांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आणि निर्देशांचे पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व उद्योग, व्यवसाय व खासगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवालाशिवाय दुकान व्यवसाय सुरू करता येणार नाही असे आदेश असल्यामुळे महानगरपालिकेच्या केंद्र क्रमांक 14 वर व्यापाऱ्यांची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची चाचणीसाठी मोठी गर्दी जमली होती. लॉकडाऊन उठवल्याने आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे शहरवासियांनी कोविडचे नियम पाळणे आवश्यक आहे, नसता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. जर नागरिकांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही तर शहर पुन्हा लेवल 2 किंवा लेवल 3 मध्ये जाऊ शकते. त्यामुळे जनतेने कोविडच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी केले आहे. दर गुरुवारी आपला जिल्हा प्रशासन आपले कोविड रुग्णांची पॉझिटिव्हिटीची टक्केवारी काय आहे आणि ऑक्सिजन बेड किती रिकामे आहे याचा रिव्ह्यू घेणार आहे आणि त्यानंतर हे ठरवणार आहे की पुढच्या वीकमध्ये आपण कोणत्या लेवलमध्ये राहणार आहे. याच्यामुळे जे ब्रेक दी चेन गाईडलाईन्स आहे त्याच्या खूप काटेकोरपणाने अनुपालन आणि नागरिकांना स्वयंशिस्तीने वागणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज आपली जर पॉझिटिव्हिटी वाढली आणि आपले जे रिकामे बेड आहे जर ते 25% से कमी झाले जर आपले औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये परत लेवल 3 लेवल 4 चे निर्बंध येण्याची आशंका आहे. त्याच्यामुळे मी सर्व नागरिकांना हे विनंती करतो की आपण जबाबदारीने वागणूक करा. जोपर्यंत आपली पॉझिटिव्हिटी 5% से कमी आहे आणि आपले 25% बेड ऑक्सिजन बेड रिकामे आहे तोपर्यंत आपण लेवल 1 मध्ये राहणार आहे. याच्यामुळे आत्ता हे लेवल 1 मध्ये राहण्याची जबाबदारी आपण तुमच्यावर सर्व नागरिकांवर आलेली आहे. औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन ऑक्सिजन बेडचे 800 बेड वाढवत आहे. त्याचप्रमाणे आम्ही टेस्टिंगची मात्रा पण वाढवत आहे. त्याच्यामुळे आपल्याला लेवल 1 मध्ये राहण्यामध्ये आसानी होईल. परंतु आपण सर्व नागरिकांना मी हे महानगरपालिका आयुक्त विनंती करत आहे की आपण जबाबदारीने वागा आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करून आपलं महानगरपालिका लेवल 1 मध्ये ठेवण्यामध्ये आम्हाला महानगरपालिकेला सहकार्य करा. 2 महिन्यांच्या खंडानंतर RTO कार्यालयाचे कामकाज सोमवारी पुन्हा सुरू झाले. रिक्षा चालकांसाठी असलेल्या मानधनाच्या प्रक्रियेबाबत कार्यालयामार्फत अधिक माहिती देण्यात आली. गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे RTO कार्यालयातील सर्व कामे ठप्प होती. सोमवारपासून शहरातील सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर
आरटीओ कार्यालयाचे सर्व अपॉइंटमेंट सुरू करण्यात आले आहेत. या संदर्भात प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी सोमवारी सकाळी एक बैठक घेऊन पुढील कामकाजाबाबत नियोजन केले. ज्यांच्या वाहन परवान्याची मुदत संपली त्यांना नव्याने अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे, तर मागील 2 महिन्यांमध्ये ज्यांनी अपॉइंटमेंट घेतल्या होत्या त्यांना देखील नव्याने अपॉइंटमेंट घेऊन आपली कामे मार्गी लावावी लागणार आहेत. तर रिक्षा चालकांनी शासनाच्या निधीचा फायदा घेण्यासाठी घ्यावयाचे उपायाबाबत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवानाधारकांना जे 1500 रुपयाचं अनुदान कोविडच्या अनुषंगाने जाहीर केलेलं आहे त्यासाठी आपण अर्ज करावा. त्यासाठीची जी साईट जी आहे ती आहे transport.maharashtra.gov.in. ही साईट आम्ही खाली स्क्रीनवर देखील देण्यात येणार आहे. आपल्याला अत्यंत जुजबी माहिती द्यायची आहे, आपलं नाव, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि रिक्षाचा क्रमांक आणि आधार नंबर एवढंच फक्त टाकायचं आहे, बाकी आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे. आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ औरंगाबादमध्ये 8459 लोकांनी अर्ज केलेले आहेत. 8459 सर्वच्या सर्व अर्ज जे आहेत कार्यालयातर्फे अप्रूव्ह करण्यात आलेले, त्यातील फक्त 1550 जे अर्ज आहेत ते पुन्हा ॲप्लिकेशन करण्यासाठी वापस पाठवलेले आहेत. काही थोडंफार त्रुटी आहेत, म्हणजे आधार कार्ड दुसऱ्याचं अपलोड केलेलं आहे त्यामुळे ते रिअप्लायला केलेले आहेत. आपण आतापर्यंत 6909 लोकांना 1500 रुपयाचा लाभ मिळालेला आहे. शहरातील बेघर निराश्रितांसह दिव्यांगांसाठी मनपाने कोविड लसीकरण मोहीम सुरू केली असून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन देखील सुरू करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन उपक्रमाचे आयोजन प्रोझोन मॉलच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मनपाचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांच्या हस्ते सोमवारी प्रोझोन मॉल येथे करण्यात आले. लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा म्हणून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन म्हणजे गाडीत बसून या आणि लस घेऊन जा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. याबरोबरच शहरातील बेघर निराश्रितांसाठी तसेच दिव्यांगांसाठीही कोविड लसीकरण विशेष मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध असल्याचे डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंड, डॉक्टर कुलदीप दुतोंडे, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार, प्रोझोन मॉलचे फायनान्स मॅनेजर अमोल आदींची उपस्थिती होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध आस्थापनांवरचे निर्बंध उठवले, मात्र यातून कोचिंग क्लासेसबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. कोचिंग क्लासेस चालकांवरही उपासमारीची वेळ आली असून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या जिल्ह्यामध्ये अनलॉक जाहीर झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तात्काळ आपण कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. खाजगी कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना शैक्षणिक क्षेत्राशी न जोडता आमच्याकडं व्यावसायिक म्हणून बघावं. सध्या कोचिंग चालकांची जी अवस्था आहे खूपच बिकट अशी झालेली आहे आणि मागच्या काही दिवसापासून ज्यांच्या संपर्कात मी आहे असं पाहिलं की अनेक जण एवढे निराश झालेले आहेत की त्यामधून त्यांना आत्महत्येचे विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये येत आहेत. तर ही खूपच बिकट अवस्था आहे आणि मला एवढं सांगायचं आहे की शासनाने सगळ्यांचा विचार करावा. यासोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं जे नुकसान होतं आहे त्यावरसुद्धा विचार करावा आणि 10वीची परीक्षा रद्द, 12वीची परीक्षा रद्द यामुळं पूर्ण शिक्षणाचा खेळखंडोबा मांडलेला इथून एकूण आपल्याला दिसत आहे. तर लवकरात लवकर शासनाने काही ना काहीतरी निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील प्रत्येक कोचिंग संचालक सगळेच नियम पाळून कोचिंग घ्यायला तयार आहे. प्रत्येक गोष्टीचे नियम तो पाळायला तयार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आहे आणि वर्गामध्ये लिमिटेड विद्यार्थी संख्या हे सुद्धा सगळंच करायला तयार आहे. तर SOP जे काही शासन देईल ते सगळं पाळून आम्ही सगळे कोचिंग घ्यायला तयार आहोत. तर शासनाने लवकरात लवकर आमचा विचार करावा आणि एक निर्णय पक्का घ्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील कोचिंग संचालकांना आंदोलन करावं लागेल.
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जालना रोडवर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेत राज पेट्रोल पंप येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित प्रदेश सरचिटणीस रवी काळे, किरण डोणगावकर, रामू काका शेळके, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, सरोज मसलगे, दीपाली मिसाळ, राहुल सावंत, संजय जगताप, सर्जेराव चौहान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हम यहाँ पर कांग्रेस पार्टी की तरफ से जो है मांग कर रहे हैं केंद्र सरकार से कि इतनी कीमतें जो बढ़ गई है पेट्रोल की, इसको फौरी कंट्रोल में करें. अगर ये कंट्रोल में नहीं करते हैं तो इसके खिलाफ फिर हम रोड पे उतरेंगे और जम्बूरी तरीके पे जो है केंद्र सरकार के खिलाफ बहुत बड़ा जन आंदोलन किया जाएगा. क्योंकि गरीब की जेब के ऊपर इस लॉकडाउन में तकरीबन जो है 15-18 महीने से गरीब परेशान है और पेट्रोल की कीमत बढ़ने से हर चीज़ की कीमत बढ़ रही है, हर चीज़ के भाव बढ़ रहे हैं और जिसका गरीब लोगों के ऊपर जो है सारा बोझ आ रहा है और कुछ ही लोग ये सारा पैसा जेब की संपत्ति अपने जेब में डाल रहे हैं और वो पैसा लेके बाहर भाग रहे हैं. हमारी आपके माध्यम से दरख्वास्त है सरकार से कि फौरी ये जो है पेट्रोल और डीजल के भाव वापस लिए जाएँ और जो है पब्लिक को जो है राहत दी जाए. ये तो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से एक बहुत बड़ा जन आंदोलन रखा जाएगा और हम लोग रोड पे आएंगे केंद्र सरकार की तरफ से. महागाई फार जास्त वाढलेली आहे समाजामध्ये, याच्यामध्ये सामान्य जनता फार अडचणीमध्ये आलेली आहे आणि मोदी सरकारने याबद्दल गंभीरतेने विचार करायला पाहिजे. सामान्य जनतेला याच्यामुळे फार आर्थिकदृष्ट्या परेशानी होत आहे आणि आमची अशी विनंती आहे काँग्रेस पक्षातर्फे की मोदी सरकारने सर्वप्रथम गॅस पेट्रोल व डिझेल याचे दर कमी करावेत. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावर फार बॅरलनुसार फार कमी याचा रेट आहे आणि यामुळे संपूर्ण भारतामध्ये याचा परिणाम आपल्याला जाणवत असल्याचे दिसत आहे. मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात रिपाईच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाईचे माजी आमदार किशोर थोरात, संजय ठोकळ, बाळू इंगळे, अरविंद अवसरमोल, नागराज गायकवाड, लक्ष्मण हिवराळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचे आरक्षण या महाविकास आघाडी सरकारने तसेच उपसमिती अध्यक्ष अजित पवार यांनी जाणून बुजून रद्द केलेले आहे. खऱ्या अर्थाने हे पत्र सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने असे कोणत्याही प्रकारचं निर्णय दिलेलं नाही की हे रद्द करण्यात यावे आणि घटनेनुसार हे मागासवर्गीयांना पदोन्नतीचं आरक्षण हे आम्हाला मिळालेलं आहे. परंतु हे महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये शासन करतं तेव्हापासून मागासवर्गीयांच्या विविध योजना म्हणा, मागासवर्गीयांचे आरक्षण म्हणा, याविषयी त्यांचे धोरण हे जातीवादीचे राहिलेले आहे आणि जाणून बुजून मागासवर्गीयांना अन्याय करण्याचा त्यांनी जो जी आर काढलेला आहे हा त्वरित रद्द करावा. पदोन्नतीतील आरक्षणाबद्दल महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडण्याचा संकल्प केला होता आणि हा सप्ताह पूर्ण 1 ते 7 तारखेपर्यंत हा सप्ताह निदर्शने आणि आंदोलनाचा चालू आहे. अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष असताना 7 मे रोजी त्यांनी जो जी आर काढला पदोन्नतीतील आरक्षण रद्दबद्दलचा, सुप्रीम कोर्टाच्या आदेश असतानासुद्धा त्याची पायमल्ली केलेली आहे अजित पवार यांनी. म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रचंड निदर्शने करण्यात आले आणि आम्ही अजित पवार आणि महाराष्ट्र शासन आघाडीचा जाहीर निषेध करतो. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा ADN. गैस सारिफिन की सहूलत के लिए भारत गैस का एक और बेहतरीन कदम. अब सिलेंडर बुकिंग के लिए फोन कॉल करने की भी जरूरत नहीं. बुकिंग के लिए अब कीजिए व्हाट्सएप पर सिर्फ एक मैसेज. अपने रजिस्टर्ड मोबाइल नंबर से हाय लिखकर सेंड कीजिए और बुकिंग ऑप्शन 1 पर क्लिक करें. इसके साथ ही अब व्हाट्सएप पर ही ऑनलाइन पेमेंट की सहूलत. व्हाट्सएप लिंक या बारकोड स्कैन करके अब आप पेमेंट भी कर सकते हैं.
बुकिंग के लिए व्हाट्सएप नंबर 1800224344 पर डिस्ट्रीब्यूटर अंबर गैस एजेंसी जूना बाजार औरंगाबाद। ब्रेक नंतर आपले स्वागत। कोरोनाची सावट असले तरी शहरवासियांनी 7 जूनला मासे खरेदीचा बेत आखला होता। मृग नक्षत्राची सुरुवात अनेक शहरवासियांनी मत्स्य सेवनाने केली। मृग नक्षत्राच्या प्रारंभी मासे खाल्ले तर वर्षभर निरोगी राहत असल्याचा समज आहे। यातूनच 7 जून रोजी शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची टनाने विक्री झाली। मागील 2 महिन्यात लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मासे विक्रीला फटका बसला होता। त्यातच सोमवारी लॉकडाऊन उठवल्याने शहरातील प्रत्येक मासे विक्रेत्याकडे खरेदीसाठी तोबा गर्दी बघायला मिळाली। लॉकडाऊन शिथिल झाल्याने नागरिकांनी रोहू, कटला, बाम, मरळ, सुरमई, कटरीना, पापदा, बांगडा, तारली, पापलेट, हलवा अशा प्रकारच्या माशांची मनसोक्त खरेदी केली। यात औरंगाबाद शहरात कटला मासा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो। कोरोनाचे सावट असले तरी शहरवासियांनी 7 जूनला मासे खरेदीचा चांगलाच बेत आखला होता। इस साल 7 जून के हिसाब से जैसा जैसा रिवायतों से चलता आ रहा है, 7 जून के दिन मिरक की स्टार्टिंग होती और बरसात का मौसम स्टार्ट होता तो फिश डे माना जाता है इसको। मिरक के हिसाब से इस दिन मछली खाना तो एक रिवायत बनी हुई है और उस हिसाब से तो सेल जितना रहता पूरे औरंगाबाद के अंदर तकरीबन 5 से 6 टन मछली बिकती, जबकि रोज़ाना एक 500 किलो के अंदर ही ख़त्म हो जाता। उसके एवज जो है तो मछलियाँ खाने से फ़ायदे ये है, मौसम में बरसात का जो मौसम स्टार्ट होता है उसमें मछली खाने से आदमी अस्थमा से बचता। 7 जून की मछली खाने की खासियत ये है। रात मछली खाने का पूरे तो खास फेस्टिवल है मछली का।
एक से एक आया, दूर दूर से सेंटर आके लोग मच्छी खाने के लिए गिरे गया थे। एक से एक कंपनी की मच्छी अपन मिलती, रहू, कटला, बाम, मरल, हलवा, सुरमई, पॉपलेट, झींगा, बोम्बिल, हर एक किस्म की मच्छी मिलती। और ऐसा है कि मच्छी खाने का ऐसा है कि पुराने बुजुर्ग गर्मी खत्म होने के बाद में 7 जून की जब स्टार्ट होती थी तो एक से एक लोग मच्छी खाते थे बुजुर्ग लोग, वो हिसाब से ये 7 जून का जो है चलता। खोकला आणि दमा या आजारावर औषध असलेल्या मुरली मासोळीचे सेवन शहरातील अत्तर गल्लीत अनेक नागरिकांनी केले। मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 जून रोजी ही मासळी खाण्याची परंपरा आहे। मासळी सेवन करण्यासाठी सिटी चौकातील अत्तर गल्लीत दरवर्षी रांगा लागतात। मोहम्मद इसाक हकीम गेल्या अनेक वर्षांपासून हा उपचार देतात, त्यांच्या मदतीला त्यांची मुलेही आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दम्याच्या रुग्णाला एका ग्लासमध्ये पाण्यातून जिवंत मुरली मासा गिळण्यासाठी दिला जातो, तो एकाच झटक्यात गिळून टाकावा लागतो। त्यानंतर मधात कालवलेले आयुर्वेदिक औषध खायला देतात, त्यानंतर रुग्णाला 18 महिने विशिष्ट औषध घ्यावे लागते। ही मासळी पैठण आणि येलदरी धरणात मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जण त्यांच्याकडे उपचार घेत असल्याची शहरातील अत्तर गल्लीची परंपरा आहे। सुबह में आके गोली खा के गए हैं, जब मच्छी नहीं आई थी, वो लोगों से गुजारिश है कि वो लोग आके मच्छी खा के जाए, मच्छी खाने के लिए आ जाए और मच्छी खा के जाए। कई साल से दम्मे की शिकायत थी, हम दम्मे की दवा खाते, हर हमेशा दवा खाते रहते, हर साल खाते रहते। घाटी रुग्णालयात उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडले। घाटी रुग्णालयात CSR फंडातून ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण करण्यात आले असून या ठिकाणी यंत्रसामुग्री बसविण्यात आली आहे। या प्लांटच्या माध्यमातून आता घाटी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन मिळणार आहे। 1000 लिटर प्रति युनिट प्रमाणे 125 मोठे ऑक्सिजन सिलेंडर प्रतिदिवसाला ऑक्सिजन मिळणार आहे। ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन सोमवारी खासदार सय्यद इम्तियाज जलील, खासदार डॉक्टर भागवत कराड, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, उद्योजक राम भोगले, उद्योजक श्याम जाजू, घाटीच्या मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा भट्टाचार्य, डॉक्टर ज्योती बजाज, डॉक्टर सुधीर चौधरी आदींच्या उपस्थितीत पार पडला। ये सभी लोग जानते हैं कि बहुत मुश्किलों की घड़ी से हम लोग बाहर निकले हैं। पिछला 1-1.5 साल कैसा निकला है ये सभी लोग अच्छी तरह से जानते हैं। और इस दौरान लोक प्रतिनिधि हो या अधिकारी हो, हम लोगों ने अपने तौर के ऊपर कोशिशें की कि किस तरह से जो गरीब लोग हैं, जो परेशान हाल है, उनकी परेशानियों को कैसा दूर कर सके। जहां मैं इंडस्ट्रीज एसोसिएशन के तमाम बॉडीज का धन्यवाद करता हूं, उनका थैंक्स अदा करता हूं, साथ ही साथ ये बहुत हमारी नाइंसाफी होगी कि अगर ऐसे मौके के ऊपर घाटी हॉस्पिटल के अंदर अगर ये कार्यक्रम हो रहा है तो यहाँ के क्लास 4 से लेके क्लास 1 जितने भी एम्प्लॉइज हैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना। ST महामंडळाच्या खासगीकरणाविरोधात मूलनिवासी कर्मचारी संघाने राज्यभर आंदोलन उभारले असून त्या अंतर्गत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जे आज सुद्धा जे ST महामंडळ आहे, ते ST महामंडळ जनतेच्या सोयीसाठी खास करून खेड्यापाड्यामध्ये मुला मुलींच्या शाळेत कॉलेजमध्ये जाण्यासाठी ही जी बस व्यवस्था आहे हे सगळं बंद करणं चालू आहे आणि एकंदरीत खासगीकरण करण्याच्या माध्यमाने हे करणं चालू आहे सरकारचं। म्हणून आजच्या घडीला जे स्वच्छतागृह आहेत, स्वच्छतागृहामध्ये जे कर्मचारी आहेत ह्यांचंसुद्धा खाजगी झालेलं आहे, तेवढंच नाही पार्सल व्यवस्था आहे, शिवशाही आहे, ह्या सर्व खाजगी झालेल्या आहेत अगोदरच। आतासुद्धा जे आता लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, ज्या लांब पल्ल्याच्या गाड्यातून त्या फेऱ्यातून जे आम्हाला जास्तीचा नफा मिळतो, जे जास्तीचा नफा या MSRTCला मिळतो, तर ते सुद्धा आता बंद होणार आहे। याचं मुख्य कारण की गेल्या काही दिवसापासून ज्या आमच्या खास करून ज्या ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या ज्या आमच्या बसेस आहेत, ह्या बस एकंदरीत आता त्या सर्व खाजगी होणार आहेत।
याचं मुख्य कारण आज भी आपण पाहिलं की यामध्ये जे कर्मचारी वर्ग आहेत या कर्मचारी नवीन भरती तर सोडा परंतु आता जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा नोकरी जाण्याच्या मार्गावर आहेत एवढंच नाही तर आत्महत्याच्या कगारावर आलेले आहेत म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 258 तालुक्यामध्ये आणि 31 विभागीय कार्यालयामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत. मध्य प्रदेशात डॉक्टरांच्या मागण्या मान्य न करता डॉक्टरांच्या विरोधी कारवाया करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारचा स्थानिक डॉक्टरांनी निषेध नोंदवून कॅन्डल मार्च काढला. मध्य प्रदेश येथील निवासी डॉक्टरांना सरकारने आश्वासने दिलेली होती, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील. त्यांच्या रास्त मागण्यांसाठी त्यांनी अगोदर काळ्या फिती लावून व त्यांच्या कृतीमधून सरकारला विरोध दर्शविला, पण तरी सुद्धा सरकार ऐकण्यास तयार नसल्याने शेवटी आंदोलनाचा पवित्रा उचलला. यानंतर सरकारने त्यांच्या घरी दमदाटी केली, निवासी डॉक्टरांना हॉस्टेलमधून बाहेर काढले. तेव्हा सरकारने जवळपास 500 निवासी डॉक्टरांचे नाव युनिव्हर्सिटीमधून कमी केले. याच्या निषेधार्थ मध्य प्रदेशच्या सगळ्या निवासी डॉक्टरांनी राजीनामे सोपवले. घाटी रुग्णालयातील मार्ड संघटनेतर्फे मध्य प्रदेश सरकारचा निषेध नोंदवत कॅन्डल मार्च काढण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्ड संघटना इंटर्नशिप करणारे डॉक्टर्स आदी डॉक्टरांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामध्ये 50 अधिक डॉक्टरांनी रक्तदान केले. मार्ड संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश धोटे यांनी या रक्तदान शिबिराबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आमचे विद्यार्थी नेहमीच जेव्हा पण घाटीला रक्ताची कमी पडेल तेव्हा आमचे विद्यार्थी तत्पर असतात आणि आपल्याला मी सांगितलं की सर्वांनी रक्तदान केले पाहिजे, सर्वजण रक्तदान करूया, देश वाचवूया. आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांपैकी दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांनी कारच्या दरवाजामध्ये लपवून आणलेला 37 गांजा जप्त केलाय. श्रीकांत लक्ष्मण बनसोडे, जगन्नाथ श्रीमंत लोदे, भिकन कडुबा रिठे व सनी असे आरोपींची नावे असून ते चिकलठाणा चौधरी कॉलनी येथील रहिवासी आहेत. शहरातून हे चौघे जण आंध्र प्रदेशातील दाराकोंडा येथे गेले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून ते त्या चौघांच्या लोकेशनवरून नजर ठेवत होते. पोलिसांनी यांना पकडण्यासाठी बीड बायपास परिसरात सापळा रचला. त्यांची इनोव्हा कार घटनास्थळी आल्यावर त्यांना थांबवले. त्यातील सनी व भिकन हे दोघे जण फरार झाले तर श्रीकांत व जगन्नाथ या दोघांना पोलिसांनी पकडले. इनोव्हा कारच्या दरवाजामध्ये गांजा लपवून आणला होता. पोलिसांनी कारची झडती घेतली असता 37 गांजा कारच्या दरवाजाच्या कुशन मध्ये आढळून आला. पोलिसांनी ही कार आणि गांजाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, ओम प्रकाश बनकर, विरेश बने, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, बबन इप्पर, दादासाहेब झारगड यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. प्रशासनाने निर्बंध हटवल्याने औरंगाबाद शहरातील जनजीवन पूर्वपदावर, कोविडचे नियम पाळत सर्व व्यवहार पुन्हा सुरू. शहरवासियांनी कोविडचे नियम पाळावे, नसता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांचा सूचनावजा इशारा. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस पक्षाकडून केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने आंदोलन. लॉकडाऊन उघडताच औरंगाबादकरांनी मारला माशांवर ताव. 7 औरंगाबादेत माशांची विक्रमी विक्री. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.